फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे 12 खेळाडू पाठवून द्यायचे आपण. बारावा प्लेयर चला सामन्याला सुरुवात. गोलंदाज तुमचा 12 खेळाडू नाहीये, पेनल्टी फिक्स आहे. खेळाडू किती आहेत? 10. तर म्हणजे 30 सर्कलमध्ये तुम्हाला सर्व खेळाडू ठेवावे लागतील. एकच खेळाडू बाहेर ठेवावा लागेल. तन्मय गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज तन्मय आणि सलामीची जोडी नागेश आणि हर्षद. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर रेड कॅपमध्ये आपण पाहतोय फलंदाज नागेशला. पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंप टाकला गेला आहे. आऊस द्यायचा जोरदार अपील झाला होता, मात्र इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईटचा इशारा, व्हाईटने सुरुवात केली इथे. सुरुवात चांगली झाली इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. छोटा 11 मापोली, यानंतर क्षमतानगर आणि वडपे टीम. चला आपण यायचं ब्लू स्टार वडपे आणि क्षमतानगर. सोडून दिल्या चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईट येतोय. एक्स्ट्रा धाव मिळतीये. दोन धावा बॅक टू बॅक, दोन वाईट टाकले तन्मयने. कंट्रोल करावा लागेल, वाईट चेंडू थांबवावे लागतील. चांगले चेंडू टाकणं गरजेचं आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. तन्मय लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय. मिस टाइम झाले चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि पहिला विकेट इथे तन्मयला मिळतोय. असं वाटलं होतं की दबाव मध्ये आलाय गोलंदाज, मात्र दबाव न घेता विकेट घेतलाय. थांबणारही नाहीये चेंडू, सीमा पार जातोय चौकार. थँक्यू डीजे. 6 धावा धावपलकावर नितीनने चौकारने खातं खोललंय. टीमचा स्कोर जो आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे 6 धावा 6 लॉस ऑफ 1 विकेट. सभी का हार्दिक स्वागत. धूप के क्षेत्र में यह मुकाबला शुरू है जहां पर टॉस जीतकर फील्डिंग करती हुई टीम चिंबीपाड़ा. अगली गेंद
काफी रफ्तार भरी गेंद थी लेकिन सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी करते हुए तन्मय आज निराश किया नागेश ने, जिन्होंने पहला विकेट फेंका था मापोली टीम की ओर से। अब तक एक चौका नितिन के बल्ले से आ चुका है, स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। तन्मय की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, सही बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया 4 रनों के लिए नितिन। स्ट्रोक खाली क्षेत्र में खेल दिया, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बेहतरीन शुरुआत होती भी छोटा 11 मापोली टीम की, ओवर की समाप्ति होती भी। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे नितिन, 4 चौका अब तक लगाए अपने टीम के लिए, कुल 16 रन पे खेल रहे। अब गेंदबाजी में परिवर्तन, ओवर नंबर 2 का खेल शुरू होता है। आप गेंदबाज बिल्कुल तैयार, आकाश गेंदबाजी में परिवर्तन, आकाश ओवर नंबर 2 का खेल शुरू होता है। आप बल्लेबाज होंगे स्ट्राइक पे हर्षद, हर्षद के पास भी काफी अनुभव है, अच्छे स्ट्रोक खेल सकते हैं अपने टीम के लिए, लेकिन अच्छी शुरुआत की नितिन ने। ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है, फील्डिंग करने वाली टीम की ड्रेसिंग इनकम्प्लीट है। यहां पर हवा में गेंद, गेंद के नीचे फील्डर और एक विकेट हासिल करती हुई टीम चिंबीपाड़ा। हर्षद और नागेश लौट चुके डगआउट में, नए बल्लेबाज जाते हुए सुशांत,
अच्छी गेंदबाजी की शुरुआत करते हुए गेंदबाज आकाश, पहली गेंद पे सफलता मिली अपनी टीम के लिए। दो रनों का पैनलाइज किया जा रहा है टीम चिम्बीपाड़ा टीम को, दो रन ऐड किए जा रहे हैं स्कोरबोर्ड पर, स्कोर 21 रन 21, 21 रन हो चुके हैं अब स्कोरबोर्ड पर। अगली गेंद लेकर गेंदबाज आकाश अच्छी गेंदबाजी कर रहे, फ्लैट गेंद रखी थी पिछली गेंद, उसके ऊपर एक विकेट भी मिला था उन्हें। अगली गेंद लेकर गेंदबाज मुड़ते हुए फिर से एक बार बढ़िया ड्राइव किया, गैप में खेल दिया गेंद को, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग, लगभग अपने टीम के लिए 3 रन बचाए वहां पर। स्कोर आगे बढ़ता बा 22 रन। आकाश कंट्रोल गेंदबाजी हो रही है, अब रन कम खर्च कर रहे, चर्चा ज्यादा हो रही है गेंदबाज आकाश की। अब स्ट्राइक पे होंगे बल्लेबाज नितिन, जिन्होंने अब तक 4 चौका लगाए अपने टीम के लिए, 16 रन के ऊपर खेल रहे, 5 गेंदों में उन्होंने 16 रन बनाए। आकाश बैट के गेंदबाज मुड़ते हुए, ओ बढ़िया गेंद, क्लीन बॉल, डंडा गया शेर करने। पूरी तरह अब बांधे रखा बल्लेबाजों को आकाश की ओर से, 2 विकेट लिए अब तक अपने टीम के लिए, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, काफी अनुभवी गेंदबाज है आकाश। 22 रन पे 3रा झटका लगता हुआ टीम मापोली को, छोटा 11 मापोली कहीं ना कहीं डगआउट में पहले से बल्लेबाज सेट हो रहे, इसके बाद मैं जाऊंगा, पैड बांध के रखना है आपको। आकाश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, जब कमेंट्री बॉक्स जो प्ले स्टैंड रहता है बाजू में रहते तो फिर मजा आती है। फिर से एक बार हवाई सफर गेंद, हवा में खेल बैठे वहां पर बल्लेबाज, लेकिन ये देखिए कैच भी छूटा सपना भी टूटा गेंदबाज का, अच्छी कोशिश थी वहां पर लेकिन कैच होना जरूरी था, रन भी वहां पर 2 रन कंप्लीट किए बल्लेबाज ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन। आकाश अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए, फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया गेंद को, फील्डर है वहां पर तन्मय, देखते रहेंगे गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। आखिरी गेंद बची इस ओवर की, बेहतरीन गेंदबाजी की थी लेकिन ये चौकार गया, अब निराश होते हुए गेंदबाज आकाश। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 28। आखिरी गेंद को भी खेल दिया, अब बाउंड्री की तरफ निकलती भी गेंद, नहीं रोक पाएंगे गेंद को, ओ डाइव किया वहां पर लेकिन गेंद बाउंड्री के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए। तो दोस्तों दौर का खेल समाप्त, रन संख्या 32, 2 षटकांमध्ये 32 धावा झालेल्या आहेत। तुम्हाला पाणी मैदानामध्ये हवं असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकता, तोपर्यंत ऐकूया डीजे यांच्या माध्यमातून।
आकाशने चांगली गोलंदाजी केली, मात्र शेवटच्या तीन चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि पहिल्या तीन चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले होते. साहिल गोलंदाज, पहिला चेंडू. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल समाप्त झालेला आहे आणि पाणी घेऊन गेलेला खेळाडू पुन्हा एकदा बाहेर येतोय. ओ तेज दरार, विकेट, क्लीन बॉल, डांडीगुल. चेंडू वेगवान गतीचा हा चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू इथे टाकला गेलाय साहिलच्या माध्यमातून. साहिलने सांगितलं माझं नाव साहिल आहे, नावामध्ये भरपूर काही दम आहे. फलंदाज बाद, धावसंख्या 32 धावा धावपलकावर. साहिल फुलटा चेंडू समोर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. अजून एक धक्का, काय गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज कधी बाद होतो ना कधी बॅटिंग मिळतो अशी चर्चा सुरू आहे सध्या. मात्र धावसंख्या 32 धावा झाल्या धावपलकावर. छोटा 11 मापोली टीम एक चांगला संघ आहे, त्या संघाकडे चांगली फलंदाजी आहे. मात्र कुठेतरी आता मिडल ऑर्डर जो आहे कुठेतरी काम करत नाही आहे, कारण की नितीनने चांगली फलंदाजी केली. 32 धावा धावपलकावर. हॅट्रिकवर आलाय साहिल, विकेटची हॅट्रिक करेल का? राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साईडला खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमापार चौकार. क्या धावपल का 36 धावा 36 आता धावा बनत आहेत. मागच्या 2 चेंडूपर्यंत शांतता होत्या छोट्या 11, आता मात्र चौकार आलाय साहिल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय, हवेमध्ये चेंडू आहे, मात्र चेंडू थांबणार नाहीये, सीमेच्या बाहेर येतोय षटकार. आद आहे एकाएक पिक्चर मध्ये आलाय फलंदाज प्रदीप ऑन फायर नाव. प्रदीपच्या बॅट मधून 10 कदम 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. हलक्या त्याने फक्त डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. क्या बात आहे, चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. या 2 धावाने संघाची धावसंख्या 44 धावा धावपलकावर 44. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. षटकार आला तर 50+ धावा पाहायला मिळतील. 44 धावा झालेल्या धावपलकावर. साहिल गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर फलंदाज तगडात प्रदीप पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आलाय चेंडू. एक धाव झाली आहे, 1-2 कापर, चेंडू सीमा पार चौकार. मॅचकडे बोलणार आहोत, अगोदर टार्गेट सांगूया आपण. 48 धावा झालेल्या आहेत छोट्या 11 मापोली, लक्षात घ्यायचं आहे. पॅनल्टीच्या आव्हान धावा देखील ॲड करून धावसंख्या 48-49 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चला नेक्स्ट मॅच आपण क्षमतानगर आणि वडपे या दोन्ही संघामध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण यायचे. कॅप्टन आलेले आहेत, वडपे टीमचा कॅप्टन आलेला आहे. यस, क्षमतानगर टीमचे कॅप्टन, क्षमतानगर टीमचे कॅप्टन आलेले आहात आपण. चला मग टॉस विन आपण देणार आहोत तो म्हणजेच वडपी टीमला.
वडपे टीमचा ब्लू स्टार वडपे चला सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. सुरुवात अशी झाली होती, शेवट देखील चांगला गोड झाला. साहिलच्या षटकामध्ये पहिल्या दोन चेंडू दोन विकेट आले, त्यानंतर धावा खर्च होताना आपण बघितला. आता फिल्डिंग लावण्याची तयारी छोट्या इलेव्हन मापोली टीम करत आहे. मापोली टीम ज्या संघाने खूप चांगली फलंदाजी केली, 48 धावा कुठून काढल्यात आणि 49 धावांचा एक मोठा आव्हान ठेवण्यात आलेला आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आपण. लक्ष फार मोठा आहे, मात्र धावा बनू शकतात. साहिल आणि आकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सर्व खेळाडू छोट्या इलेव्हन मापोलीचे सर्व आपापल्या जागेवर जात आहेत शतरक्षण लावण्याकरिता. 49 धावांचं एक मोठं विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. दुसरा डावाला देखील सुरुवात इथं होत आहे. दोन्ही पंच अहमदाबाद मैदानामध्ये फुसले गेलेले आहेत. 49 धावा डिफेन्स करतायत की नाही पाहूया आपण. छोटा इलेव्हन मापोली टीम बॅटिंग तर फार चांगली केली आहे. आता गोलंदाजी पाहूया कोणत्या प्रकारे केली जाईल त्यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी आपण पाहतोय. साहिल आणि आकाश ही जोडी खेळपट्टीवर गेली आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय 70-70. साहिल आणि नो स्ट्राईकला हिटमॅन 45 क्रमांकाची जर्सी घातली आकाशने नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये आणि गोलंदाज सज्ज होत्या गोलंदाजीमध्ये. सूरज आला षटक क्रमांक पहिला. सूरज अगदी आकाशामध्ये फार चमकत आहे, मात्र या सूरजला देखील चमकदार कामगिरी करावी लागेल. चांगली सुरुवात करून देणं गरजेचं आहे. पाहूया पहिल्या षटकामध्ये इथून जर अटॅक सुरू झाला तर इथं हे मॅच जे आहे शेवटच्या षटकामध्ये नक्कीच रंगेल, कारण की इथे धावांचं लक्ष फार मोठं आहे. 49 धावा बनवायचे आहेत. पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट, गोलंदाज लॉंग रनअपने गोलंदाजी करत आहे. पहिला चेंडू इथं मिस टाइम झाला चेंडू आभ्यामध्ये शतरक्षक ओ झेल सुटली गेली आहे आणि झेल सुटल्यानंतर दोन धावा देखील मोजाव्या लागल्या गोलंदाजा सूरजला. असं वाटतं की झेल झालीच आहे, फक्त सेलिब्रेशन होणं गरजेचं आहे. मात्र दोन धावा कंप्लीट. निराश होत आहेत विकेट किपर, निराश होणं देखील गरजेचं आहे, कारण की त्यांनी देखील भरपूर बघितलंय की जेव्हा झेल सुटते फलंदाजी तेव्हा फलंदाज पवित्र आक्रमक करत असतो. धावसंख्या दोन धावा धावफलकावर. सूरज राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफस्ट्रिकचा हा चेंडू आपण पाहतोय. सर निघून गेलाय इष्टिकाच्या हातामध्ये डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज पहिल्या चेंडूवर आल्या तर दोन धावा. हा चेंडू डॉट फार महत्वाचे चेंडू टाकतोय गोलंदाज सूरज, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 15 धावा जर आल्या तर एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता, कारण लक्ष 49 धावांचं आहे समोर आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना टीम आतापर्यंत दोन धावा स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहेत चिंबी पाडा टीम संघाच्या माध्यमातून. बिगिट करायचं होतं साहिलला, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र बॅटवर आला नाही आहे. टॉट चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. धावसंख्या दोन धावा तीन चेंडू इथे आपण पाहतोय समाप्त झालेले आहे. तीन चेंडूमध्ये फक्त दोन धावा आल्यात. आता येणाऱ्या तीन चेंडूवर दोन मोठे फटके खेळावेच लागतील फलंदाज साहिलला. साहिल सज्ज होते खेळण्याकरिता. हा स्ट्रोक हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र हवेमध्ये आहे चेंडू आणि शतरक्षक चेंडू काले चुकी होणार नाहीये. पहिला धक्का चिंबीपाडा टीम संघाला. साहिल बॅक टू डक आउट.
डगआउटमध्ये परतलाय. चार चेंडू खेळलोय, फक्त दोन दाबा बनवल्या. आज बॅटिंग कुठेतरी व्यवस्थितरित्या झाली नाही आहे. गोलंदाजी चांगली राहिली होती, दोन विकेट घेतले होते. मग प्रणय गेलाय मैदान शातमध्ये क्रमांक तीनवर. प्रणयला चांगली गोलंदाज फलंदाजी करावी लागेल, कारण की गोलंदाजी चांगली सुरू आहे सध्या सूरतची. यानंतरचा टॉस बिन आपण दिलेला आहे टीम वडपी टीम संघाला. यानंतर वडपी टीम आपलं शतरक्षण आपण लावून घ्यायचं. यानंतर सूरज गोलंदाज राईट आर्म ओवर द विकेट, न्यू फलंदाज प्रणय गेलाय स्ट्राईकवर. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता, पुन्हा एकदा झेल सुटली गेली आहे. प्रणयला जीवनदान मिळालाय, एक सिंगल धाव कंप्लीट, धावफलक तीन धावा धावफलकावर. एक गडी बाद झाला आतापर्यंत, एक विकेट गमवल्या टीमनं. भरपूर दुरून टीम आली आहे, चिंबीपाडा हा परिसर गाठून आली आहे टीम. मात्र इथे धाबा बनवायचे आहेत, संघर्ष करावाच लागेल. गोलंदाज सूरज शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. पहिला षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय, अगदी पॉवरफुल गोलंदाजी सध्या सुरू आहे सूरजची. स्ट्राईकवर फलंदाज आकाश आहे, टॅलेंट भरपूर आकाशकडे. एखादा मोठा फटका आणू शकतो आपल्या संघासाठी, सज्ज होत्या खेळण्याकरिता. तकडा स्ट्रोक खेळायचं होतं, बॅटवर आला नाहीये. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिला षटक अगदी छोटा इलेवन मापोली टीम संघाच्या पक्षामध्ये गेलेला आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केला गोलंदाजाने तीन. गोलंदाजाचं नाव होतं सूरज. चांगली गोलंदाजी सूरजची पाहायला मिळाली. चला आपण शतरक्षण लावून घ्यायचंय, जास्त विचार करत बसू नका छोटा इलेवन मापोली टीम. कारण की मापोली टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला, सर्वप्रथम फलंदाजी केली, आता गोलंदाजी देखील चांगली होत आहे. नागेश गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं टाकण्याकरिता. आज बॅटनं काही करू शकलं नाही आहे, मात्र गोलंदाजी करण्याची जिम्मेदारी आपल्या कांद्यावर घेतली आहे. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल या दुसऱ्या षटकामध्ये. आज नितीनने चांगली फलंदाजी केली, प्रदीपने शेवट गोड केलं. प्रदीपने एक षटकार दोन चौकार लगवले होते पहिल्या डावामध्ये, आणि नितीनने चार चौकार लगवले होते, आणि अजयने दोन चौकार. असा राहिला होता पहिला डाव, मात्र या डावामध्ये एकही चौकार आलेला नाही आहे सहा चेंडूमध्ये. आता सातवा चेंडू टाकण्याची तयारी नागेशची आहे. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे. नागेश गोलंदाजी करतोय राईट आर्म ओवर द विकेट. मोठं रनअप घेतलाय गोलंदाजाने, आणि समोर देखील प्रणय आपण पदक खेळण्यासाठी सज्ज आहे. नागेश टू प्रणय राईट आर्म ओवर द विकेट. ऑनसाईडला खेळायचं होतं, गुडघ्यावर टेकून मारायचं होतं, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू निघालाय. वाईट इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या चार धावा धावफलकावर, चार रन एक विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम चिंबीपाडा. चिंबीपाडा विपक्ष मापोली असा हा सामना आपण पाहता मित्रांनो. मापोली टीम संघाने 48 धावा कुठून काढल्या, तर 49 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता डिफेन्स करण्याची तयारी ताकद दाखवत असताना गोलंदाजी आपण पाहतोय छोट्या इलेवन मापोली टीम. धावसंख्या स्थिर चार धावा धावफलकावर, फोर लॉस ऑफ वन विकेट. डगआउटमधून आवाज येणं सुरू झालं, कारण की धावा थांबल्या गेल्या, धावा बनत नाहीये. षटकार चौकार लगवावेच लागतील, धावा बनवायचे तर षटकार येणं गरजेचं आहे. प्रणय पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळलाय, शतरक्षक आहे, मात्र त्याला हा हुलकावून जाणारा हा चौकार. वन टू का फोर चेंडू सीमा पार जातोय चौकार. गोलंदाज नागेश. नागेशने मागचा चेंडू खूप चांगला टाकला होता, फुटवकला चेक केलं होतं, मात्र इथे प्रणय ऑफस्टम्पच्या बाहेर निघून हा स्ट्रोक खेळला होता. नागेश राईट आर्म ओवर द विकेट. हा चांगला चेंडू आहे, परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर चेंडू टाकला जात आहे. आता त्याच्यावर धाव घेतली जात आहे, आता दुसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न करतोय प्रणय. धावसंख्या 9 धावा धावपालिकावर, 9 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. अजून ठीक इथून 40 धावांची आवश्यकता आहे, आणि चेंडू कमी आहे ते म्हणजे 9. प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारावा लागेल, मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे.
फलंदाज आकाश आतापर्यंत एकच चेंडू खेळलाय, धाव देखील बनली नाहीये त्या चेंडूवर, मात्र तिथे संधी आहे, त्याला मोठे स्ट्रोक खेळू शकतो. आपल्या नावाची छाप सोडणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळत असतो. जेव्हा टीमची जर्सी आपल्या अंगावर येते तेव्हा आपल्या टीमसाठी खेळणं गरजेचं असतो. तर पाहूया आज टीमसाठी खेळ का आकाश. नऊ चेंडू आहे, 40 धावं बनवायचे आहेत. स्ट्रोक तितकं चांगलं नाही आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत वेगाने आलाय. फिल्डिंग पहा चुकीची राहिली आहे. बॅकअप मात्र चांगला आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. कुठेतरी मापोली टीमची आज थोडीशी फिल्डिंग कमतरता जाणवत आहे. धाव संख्या 11 धावा धाव बलकावर 11. 11 रन बन चुके अब तक. नागेश कंट्रोल गोलंदाजी, एकच मोठा फटका आला आतापर्यंत. बिग हिट करायचं होतं, आऊ त्याचा अपील झालाय जोरदार. फलंदाज बात इथं घोषित करण्यात आलेला आहे. पंच फिंगर अप आपण करायचे पूर्ण. येस, फलंदाज बात झालाय. आपण कौतुक करूया ज्याने खेळाडू वृत्ती दाखवली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडून दिली होती त्याने. तर इथे विकेट मिळालं, आकाश आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगाऊटमध्ये पाहायला मिळत आहे. 11 धावांवर हा दुसरा झटका लागला चिंबीपाडा टीम संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या शॉटमध्ये तन्मय गेलाय. तन्मयने पहिला षटक टाकला होता, 14-19 धावा खर्च केल्या होत्या. आता तेवढं त्याला धावा बनवायचे आहेत. किती फटके मोठे येणार, कारण की शेवटचा चेंडू बाकी आहे. नागेशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे 8 धावा. एक विकेट मिळाल्या नागेशला. फलंदाज सज्ज होत आहे तन्मय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आवेमध्ये. अजून एक धक्का दिला नागेशने, विकेट दुसरं घेतलं नागेशने. खूप चांगली गोलंदाजी. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11 धावा. ऐकूया डीजे. नवीन फलंदाज बाबूराव गेलाय मैदानामध्ये. बाप बेटा मात्र स्ट्राईक पापाकडे आहे. ओ कही सकते बाप बाप होत आहे. षटकार लागवला तरच. अजय आलाय गोलंदाज. अजयने धावा बनवल्या 10. अजयने जर विकेट घेतला तर मॅन ऑफ द मॅच बनू शकतो. पाहूया अजय कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. धावा फार बनवायचे तर 41 धावा. 6 मध्ये 6 जरी आले ना तरी मॅच जिंकू शकत नाही इथे चिंबीपाडा टीम. रन बंदी आली आहे चिंबीपाडा टीम संघासाठी. अजय पहिला चेंडू वेगवान टाकलेला. हा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहे. चांगला बॅकअप शुभमचा पाहायला मिळाला तिथे. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने संघाची धाव संख्या 13 धावा. धावपलकावर 13. लॉस ऑफ 3 विकेट. तन्मय साहिल आकाश हे 3 खेळाडू बाद झाल्यानंतर थोडीशी चर्चा इथे होत आहे डगआउटमध्ये. चर्चा देखील होणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा आपण चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा आपला खेळ कुठेतरी चांगला होणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा हा स्ट्रोक आपण पाहतोय या त्याच दिशेने आलाय. तो क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. आलाय फक्त एकच धाव. धावसंख्या धावपलकावर 14 धावा. छोटा 11 मापोली टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला. सर्वप्रथम चांगली फलंदाजी केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आणि आता फिल्डिंग देखील चांगली होते. सुरुवातीला फिल्डिंग थोडीशी खराब राहिली, विकेटकीपरने भरपूर त्यांचं कौतुक केलं. आता ते कौतुकाच्या नंतर चांगली फिल्डिंग करताना तुम्ही पाहताय. ओ जोरदार अपील होत आहे, लाऊड अपील होती, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. चेंडू पंच दाखवत आहेत.
इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफस्टंपच्या बाहेर, एक सिंगल धाव मिळाली या चेंडूवर, सिंगलच्या मदतीने 15 धावा धावपळकावर. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा षटकार येईल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बाबूराव क्या गेंद को बाहर भेजेंगे आज के दिन में. आज चेंडू थोडस चुकीचं चेंडू होतं आणि त्याची शिक्षा मिळेल. बीमर चेंडू नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून, चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. नो प्लस 4, 5 धावा मिळाल्या या चेंडूवर. शेवटचा चेंडू ऑन साईडला, खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय सीमा पार. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे चौकार. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला गेलाय छोटा 11 मापोली टीम संघाने. टीमचं अभिनंदन टीम हडलक चिंबीपाडा. पहिल्या 2 खेळाडूंनी निराश केलं, मात्र एकाएक पिक्चरमध्ये येऊन चांगल्या धावसंख्या उभ्या केल्या आणि त्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळाली. मात्र शेवटला प्रदीप याने देखील 16 धावा बनवल्या आणि त्यानंतर नितीनने देखील 16 धावा बनवल्या. दावेदार 2 जण आहेत, मात्र आपण नागेशने देखील 2 विकेट घेतल्या. मात्र फलंदाज ठरला मॅन ऑफ द मॅच प्रदीप.